तुम्ही काय सांगा? नाही नक्कीच या प्रश्न मंजुषेचा हेतू हाच होता. सर्व आम्ही विनर आहोत, त्यामध्ये आम्ही उत्तर दिले आणि आज आम्हाला प्रीमियरला येण्याची संधी मिळाली. अचानक ये जग मगाता नूर गया है, मुबारक बहार में खुले गुलजार में, अचानक ये जग मगाता नूर गया है. थैंक यू, थैंक्स अ लॉट. रवींद्र गावित ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण इन्फिनिटी मॉल या ठिकाणी शिवप्रसाद गरुडजी यांची प्रश्नमंजुषामध्ये जे विनर आहेत त्यांच्यासाठी प्रीमियर शो आहे. या अंधेरी ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. इथे सर्व ॲक्टर आहेत. तुम्ही मागच्या साईडला बघू, तुम्हाला दृश्य दाखवूच. मागच्या ठिकाणी सर्व ॲक्टर लोक आलेले आहेत जे सहभागी आहेत, तसे मराठी कलाकार वगैरे सर्व आलेले आहेत. तर आता ह्या प्रीमियरला आम्ही जात आहोत. इथून तुम्हाला सर्व दृश्य, सर्व ॲक्टर लोकांचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवू. ही व्हिडिओ पूर्ण बघा. ये मुल्क, ये दौलत, ये शोहरत, सल्तनत, सारा जहां जिसकी जागीर है. न कोई बंदा इसके जितना इस पूरे आलम में आमीर है. बेशक इस आलम का करिश्मा ए कमाल बादशाह आलमगीर है. मैदान जंग में चमकने वाली बेमिसाल शमशीर है. ए तुझा नामाच चिलखत अंगी भर जरी पोशाख त्यावरती आलमगिराकडे पाय वळविता मानी चढाव कर करती. जिरे टोपाच्या झुबक्या मधले सावधान झाले मोती. हे नेत्रांमधल्या जाग्या झाल्या तेजस्वी भेदक ज्योती. झालेली होती, त्यामध्ये मी एक यूट्यूबला व्हिडिओ बनवलेली होती. तर त्यामुळे आमच्या ठाण्यातून आम्ही आलेले आहेत. पाच जण आमची मित्रमंडळी विनर झाले आणि ते आज इथे उपस्थित आहे. तर असंच प्रश्नमंजुषेद्वारे अजून खूप मुलं आलेले आहेत. तर तुम्ही काय सांगा? नाही नक्कीच या प्रश्नमंजुषेचा हेतू हाच होता की
आजच्या तरुणाईमध्ये इतिहासाविषयीचा जो अवेअरनेस आहे आणि त्याचबरोबर ही एक भावना होती की सर्वसाधारणपणे रयतेच्या राजांचा जर सिनेमा करायचा तर सर्वसामान्य माझ्या भावंडांबरोबर हा सिनेमा बघता आला पाहिजे आणि आपण ज्या प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेतलात अचूक उत्तरं दिलीत आणि हा एक रेकॉर्ड असा होता की जेवढे प्रतिसाद या प्रश्नमंजुषेला मिळाले अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण मला वाटतं की 350 वर्षांनंतरही महाराष्ट्राचा तरुण महाराष्ट्राची तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं आपल्या काळजाच्या कप्प्यात जपून ठेवते या प्रश्नमंजुषेला मिळालेला प्रतिसाद हे त्याचं द्योतक होतं, त्याचं प्रतीक होतं. आणि तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. हा इतिहास तुम्ही जो जपता आहात, जोपासता आहात, त्यामुळेच खरं तर आणखी आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, जी शिवप्रताप गरुडजेब यातर्फे जी प्रश्नमंजुषा झालेली होती त्यामध्ये सर्व आम्ही विनर आहोत, त्यामध्ये आम्ही उत्तरं दिले आणि आज आम्हाला प्रीमियरला येण्याची संधी मिळाली. तर मी तर यूट्यूबला व्हिडिओ टाकलेल, ज्यांनी ज्यांनी बघितली आज पार्टिसिपेट केलेलं आहे आलेले आहेत. आता हे सर्व पार्टिसिपेट केलं, तुम्ही कसं पार्टिसिपेट केलं होतं? सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवप्रताप गरुडजेब जे पेज होतं त्या पेजवरती एक पोस्ट आली होती की ही प्रश्नमंजुषा आहे आणि ती जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही प्रीमियरला येऊ शकता. तर जिंकेन की नाही माहीत नव्हतं, पण एक आवड आहे इतिहासाच्यानी असायलाच हवी मराठी माणूस म्हटल्यावर. तर प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत गेलो आणि एक दिवस अचानक स्टोरीमध्ये माझं नाव आलं तर खूप छान वाटलं की खरं तर महाराजांवरती जे चित्रपट येतात ते फक्त चित्रपट आला गेला इतकं नाही आहे, तर हा खऱ्या अर्थाने एक ठसा आहे आपल्या पूर्वजांचा आणि तो आपण जपला पाहिजे, खरा वारसा आहे. त्यामुळे हा जो चित्रपट आहे तो आज आला तरी प्रत्येक क्षणी तो पाहिला गेला पाहिजे. आणि राहिला प्रश्न दिल्ली वारीचा, तर दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या वाक्याप्रमाणे दिल्ली जेव्हा रायगडावरचा सिंह दिल्लीवरती गेला होता औरंगजेबाला त्याच्या भाषेत उत्तर दिलं होतं, तर हे प्रत्येक मराठी माणसाने अभिमानाने पाहिलाच हवं. ताई इथे येऊन काय वाटतंय? खूप मस्त वाटतंय. खरं इतिहासाच्या थरारक क्षणांचा भाग व्हायची एक संधी मिळाली आहे, अनपेक्षितपणे मिळाली आहे. इच्छा होती पण अनपेक्षितपणे मिळाली आहे, खूप छान वाटतंय. आणि सर्व कलाकारांसोबत प्रथमच आले असाल, कसं वाटतंय सर? खूप छान वाटतंय. मुळात हा थरार याआधी कधी मोठ्या पडद्यावर आला नव्हता, सो हा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर येतो. आणि मराठी माणसाला माझी कळकळीची विनंती की हा नक्की बघा आणि थिएटरला जाऊन बघा, कारण मराठी चित्रपटांना आपणच प्रतिसाद प्रोत्साहन केलं तरच तर पुढे जाईल, नाही तर जाणार नाही. सो आज आता आम्ही सगळे अनुभवणार आहोत, आजपासून चालू झालं आहे चित्रपटगृहात, सो तुम्हीसुद्धा अनुभव आहात थरार. खरं तर शिवप्रताप गरुडजेब हा एक विचार आहे, शिव विचार आपल्याला घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायलाच हवा आहे. त्याशिवाय डॉक्टर अमोल कोल्हे ह्यांचं विशेष आभार, कारण त्यांनी हा शिव विचार ऑलरेडी त्यांनी ह्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका केल्यात आणि केल्या म्हणजे त्या प्रत्यक्ष जीवनामध्येही त्या गोष्टीचा अवलंब केला आहे. आणि हा विचार चित्रपटाच्या माध्यमातून आज मोठ्या पडद्यावर स्वप्नवत साकार होत आहे. तर आपण सर्व प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद देऊन या पिक्चराचा एक प्रकारे गौरव करूया. धन्यवाद.
कसं वाटतं येऊन इथे? खरं ज्यावेळेस विचारही केला नव्हता की यायला भेटेल आणि पहिलं म्हणजे अमोल सरांना भेटायला मिळेल. फर्स्ट म्हणजे पहिलं जेव्हा प्रश्न म्हणजे सुरू झाले तेव्हा पहिला ह्याच्यात विनर नाही झाले पण तेव्हा वाईट वाटलं होतं, पण नंतर सेकंड ह्याला मी विनर झाले तेव्हा इतका आनंद झाला की शब्दात सांगू शकत नाही एवढं. भारी वाटतं एकदम, आणि असं वाटलं नव्हतं की येऊ इथे प्रीमियरला. आयुष्यामध्ये कधी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला नव्हता तर आज बघायला मिळतोय. आणि मुळात इतिहास आपला सगळ्या जगाला कळायला पाहिजे, तर माझ्या या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. तर बघितलं तुम्ही हे सर्व प्रश्न मंजुषाचे विनर आहात, असाच महाराजांचा थरारक तुम्ही आपल्या थिएटरमध्ये जाऊनच बघा. टीव्हीवर मजा नाही, थिएटरमध्ये जाऊनच बघा. भेटूया आता थरार आपण अनुभवण्यासाठी. हिंदुस्तान सोन्याचा धूर निघणारा प्रदेश, जिथे बेभान झालेल्या मुघलांची वक्रदृष्टी सह्याद्रीच्या कुशीवर पडेल. परत जर आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ. स्वराज मतलब आप? घेऊन शिकार करायला जातेच. आम्ही तर 9 वर्षांचे आहोत. छावे आहोत. आलमगीराकडे पाय वळविता मानी चढाव कर करती. जिरे टोपाच्या झुबक्या मधले सावधान झाले मोती. हे नेत्रांमधल्या जाग्या झाल्या तेजस्वी. महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज.
तुमच्या वाटा पोटी येऊ ना पान आले ना हाताने तुमच्या वाटा पोटी येऊ ना पान आले ना हाताने कलंक असला कुठून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने शिवरायांच्या राष्ट्राने तर मित्रांनो, ही होती प्रीमियरची झलक. या प्रीमियरला आम्ही तर गेलो, आमच्याबरोबर तुम्ही पण यावं यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. मागची व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती. प्रीमियरला तुम्हाला येण्याची संधी होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. ज्यांनी ज्यांनी बघितला ते तिथे आले. तर आता इथेच आपला हा व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि असेच काही येणाऱ्या संध्या या आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे बेल आयकन दाबा, म्हणजे व्हिडिओ टाकल्या पहिली तुम्हाला येईल. आता रजा घेतो, पुन्हा भेटूया नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.